5 लाखाच्या आतला नव्हता, 5 लाख 10 लाख एवढ्या लोकांचा मोर्चा होता. कुठे सुद्धा काही सुद्धा त्या ठिकाणी तक्रार झालेली नाही. कसल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज बुलढाणा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर आणि जालना येथील मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केलं. तसेच त्यांनी त्यावेळी विरोधकावर सुद्धा निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही फक्त दाखवण्यासाठी काम करत नाही, त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मराठा आंदोलकावर लाठीमार केल्याप्रकरणी जालन्याच्या पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. गरज पडल्यास जालन्यातील घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले ते लोक जालन्यात गळे काढायला गेले होते. अशोक चव्हाण, तुम्ही तर त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण समितीमध्ये होता, तेव्हा तुम्ही काय केलं असा सवाल शिंदे यांनी अशोक चव्हाणाला लक्ष केलं. तर त्यावेळी मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत होते, शांततेत मोर्चे निघत होते, त्यावेळी या मूक मोर्चाला मूक मोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवरही निशाणा साधला. माहितीसाठी सांगतो तुम्हाला, एक गावातला कर्ता समाज आहे आणि ह्या समाजाला कधीही समाजामध्ये वितुष्टी यावं असं वाटलेलं नाही. समाजानं आतापर्यंत जाणीवपूर्वक जाणून बुजून या ठिकाणी कधीही कुठल्याही समाजावर वितुष्टी घेतलेली नाही आणि वितुष्टी कोण जर आणत असेल तर समाजाने त्या माणसाला